पण मला अतिशय आनंद आहे की आज मोदीजींना 9 वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्ताने मोदी ॲट 9 च्या सभेला अकोला जिल्ह्यातनं अकोला शहरातनं इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सगळे उपस्थित आहात. खरं म्हणजे बावनकुळेजींचं आज भाषण झालं. मी असं म्हणेन, बावनकुळेजी तुमची सफलता काय आहे? तर ज्या ज्या वेळी एखादा व्यक्ती हा प्रसिद्ध होतो आणि त्या व्यक्तीची भीती आमच्या उद्धव ठाकरेजींना वाटते, त्या त्यावेळी उद्धव ठाकरेजी सांगतात की हा महाराष्ट्राला, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहे. हा त्यांचा पेटंट डायलॉग आहे, त्यांच्याकडे याच्याशिवाय दुसरी स्क्रिप्ट नाही आहे. आज त्यांनी सांगितलं बावनकुळे हे मुंबईला महाराष्ट्रापासून तोडणार आहे. याचा अर्थ आता बावनकुळेची तुमच्या कामाची दहशत ही उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये तयार झाली आहे. उद्धवजी काळजी करू नका, कोणाच्या बापाचा बाप जरी जमिनीवर उतरला तरी मुंबईपासनं महाराष्ट्रापासनं मुंबई ही वेगळी होऊ शकत नाही. त्यामुळे ही डायलॉग बाजी बंद करा. खरं म्हणजे मला असं वाटतं की बहुतेक उद्धव ठाकरेंचं भाषण लिहिणारे जे स्क्रिप्ट रायटर होते तेही आता शिंदेजींच्या पक्षात चालले गेले. त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीकडनं उधारीवर त्यांनी स्क्रिप्ट रायटर आणले आहेत आणि त्यामुळे त्यांची जी स्क्रिप्ट आहे, आज म्हणाले देवेंद्र फडणवीसांची अवस्था अशी आहे, त्यांना सहनही होत नाही, सांगता येत नाही. उद्धवजी तुम्हाला कुठे कुठे आग होते आहे हे तुम्हाला सहनही होत नाही, सांगता येत नाही. आम्हाला समजत आहे, आम्हाला ते माहिती आहे कुठे कुठे कशी कशी आग होते आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा उद्धवजी, ज्यावेळी 2019 साली भारतीय जनता पार्टीच्या पाठीत खंजीर खुपसून श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देऊन तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत खुर्चीच्या मोहानं त्या ठिकाणी गेलात, त्याचवेळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ठणकावून मी सांगितलं होतं, मेरा पाणी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूं लौट कर जरूर आऊंगा, मैं समंदर हूं लौट कर जरूर आऊंगा. आणि परत तर आलोच, शिंदेजींना देखील सोबत घेऊन आलो. बंधू भगिनींनो, हे अजूनही भाषणच ठोकताय, हे अजूनही त्या ठिकाणी जागेत झाले नाही. रोज लोक यांचा पक्ष सोडून चालले, 40-40 आमदार नाकाखालनं निघून जातात आणि यांना समजतही नाही. खरं म्हणजे मला आठवतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाण्याची वेळ येईल त्या दिवशी शिवसेनेचं दुकान मी बंद करेन, पण त्यांच्या सोबत मी जाणार नाही. पण खुर्ची करता उद्धव ठाकरे त्यांच्या सोबत गेले म्हणून आम्ही उद्धव ठाकरेंचं दुकान बंद केलं आणि बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात त्या ठिकाणी पुन्हा जिवंत केला, जो हिंदुत्वा करता आणि जो या भारत वर्षामध्ये हिंदुत्वाचं जागरण करण्याकरता शिवसेनेच्या रूपानं मजबूतीनं उभाय. बंधू भगिनींनो, आता वेगवेगळे पक्ष युती करतायत, मोदींना हटवायचंय, पाटण्याला एकत्रित येणार आहेत, हातात हात घालणार आहेत, हात वर करणार आहेत आणि मोदी हटावचा नारा देणार आहेत. अरे वेड्यांनो, 2019 साली पण तुम्ही दिला होता, त्यावेळी बंगालमध्ये एकत्रित आले होते, कलकत्त्याला हातात हात घेतला होता, असेच फोटो काढले होते, मंचावर 52 नेते होते आणि काँग्रेसचे 48 खासदार निवडून आले, जेवढे नेते होते तेवढे खासदारही निवडून आणता आले नाही. आता मात्र एक नेता अजून त्याच्यात ऍड झालाय. आता ते हात वर करणाऱ्यांमध्ये उद्धव ठाकरेजी पण असणार आहेत, ते पण हात वर करणार आहेत. पण काळजी करू नका,
कितीही वेली एकत्रित आल्या तरी वटवृक्ष होता येत नाही. वटवृक्ष एकच असतो आणि वेली त्या वटवृक्षाचं काही वाकड करू शकत नाही.